ग्रँड रोडच्या नवी चिखलवाडी नवरात्री उत्सव मंडळातर्फे दरवर्षी नवरात्री उत्साहात साजरं करण्यात येते. यंदा मंडळाचं 52वं वर्ष असून 2 ऑक्टोबरला देवीचं उत्साहात आगमन होणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाट टाकली. 50,000 लाच घेताना 2 विस्तार अधिकारी आणि 1 निवृत्त सहकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिला युरोपला जाण्यास सीबीआयनं केलेला विरोध उच्च न्यायालयानं योग्य ठरवलाय. विशेष न्यायालयानं याबाबत दिलेला आदेश रद्द करून इंद्राणी हिच्या परदेशवारीस नकारही दिलाय. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 12 ते सकाळी 10 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगरविकास प्राधिकरणातील जागावाटप प्रकरणात सिद्धरमैयांवर FIR दाखल करण्यात आलाय. न्यायालयाकडून या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले. अमेरिका फ्रान्स पाठोपाठ भारताला ब्रिटननेही पाठिंबा जाहीर केलाय. सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यासाठी ब्रिटनकडून पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं पावसाचा पाण्यात रस्त्यावरील 2 दुचाकी आणि 1 सायकल वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आलाय. 2 दुचाकी आणि 1 दुचाकी नागरिकांच्या हाती लागली तर दुसरी दुचाकी आणि सायकल पावसाच्या पाण्यात वाहून गेली. पैठण शहरासह तालुक्यातही काही भागात जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे आठवडे बाजारात ग्राहक आणि विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय. महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशानं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राबवण्यात येत असून महापालिकेतील कर्मचारी आणि खासगी कोणार्क कंपनीचे कर्मचारी सहभागी होते. या अभियानामध्ये 70 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. पावसाचं कमबॅक झालं असतानाच उन्हाळी कांद्याला तेजीची झळाळी मिळतेय. 40 गाव बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावाला कांद्याला 4,500 दर मिळालाय. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलासा व्यक्त केलाय. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्याचं काम खचून गेल्यानं शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास करावा लागतो. बंधाऱ्याचं काम तातडीनं पूर्ण करावं या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केलंय. महायुतीच्या योजनांवर जयंत पाटलांनी टीका केली. महायुतीच्या योजनांमुळे राज्यावर 10 लाख कोटींचं कर्ज आहे. सरकारकडे पैसे नसताना योजना जाहीर करतात. महायुती पुन्हा सत्तेत आल्यास सर्व योजना बंद होतील अशी टीका जयंत पाटलांनी महायुतीच्या योजनांवर केली आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कापूस पिकांचं मोठं नुकसान झालंय. नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. धुळ्याच्या भोनगाव जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्या. भोनगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. माडाचे आमदार बबन शिंदेंविरोधात पुतणे धनराज शिंदेंनी बंड पुकारलाय. धनराज शिंदेंकडून माड्यातून निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. बबन शिंदेंच्या उमेदवारीला त्यांच्याच पुतण्यानं आव्हान दिलंय. देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरे आणि नाना पटोलेंवर टीका केली. आदित्य ठाकरे आणि नाना पटोले लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आहेत. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले अशी टीका त्यांनी केली. लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असं देखील फडणवीस म्हणाले. पोलीस कर्मचाऱ्यांनी एका युवतीस लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ही घटना पुणे शहरात घडली. मात्र पीडितेनं बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. नगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली. शिवस्वराज्य यात्रेत रोहित पवार गैरहजर होते. रोहित पवारांच्या गैरहजेरीनं गटबाजी उघड झालीय. लोणावळ्यात टायगर पॉइंट पासून अवघ्या काही अंतरावर मिनी काज पठार तयार झालंय. तब्बल 7 ते 8 वर्षांनंतर लोणावळ्यात कारवीच्या फुलांचा बहर आलाय. धुक्याची चादर आणि कारवीच्या फुलांनी फुललेला परिसर बघण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा दफनविधी पूर्ण करा अशी सूचना उच्च न्यायालयानं पोलीस आणि कुटुंबाला दिली आहे. गेल्या 5 दिवसांपासून अक्षयचा अंत्यविधी रखडलाय. अक्षयच्या दफनविधीसाठी सरकार जागा उपलब्ध करून देणार, तसंच अंत्यसंस्कार शांततेत होईल याची हमी सरकारकडून देण्यात आली आहे. मसवड लातूर ते देवणी हा प्रस्तावित राज्य मार्ग साकूळ येथून जावा या मागणीसाठी जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकूळ ग्रामस्थ आता आक्रमक झालेत. या मागणीसाठी साकूळ ग्रामस्थांनी आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. यात मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाले होते. जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केलंय. अब्दुल कलाम यांची ओसामा बिन लादेनशी तुलना केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानं संतापाची लाट उसळली आहे. शिक्षणाचं महत्व सांगताना ऋता आव्हाड यांची जीभ घसरली. इंदापूरमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले. हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच विधोट केलाय. नको आजी नको माजी, इंदापूर तालुक्याला हवाय नवीन बाजी अशा आशयाचे बॅनर इंदापूर तालुक्यात झळकलेत. मंत्रालयातल्या तोडफोडीवर रोहित पवारांनी टीका केली. फडणवीसांना केंद्रीय गृह मंत्रालयाची सुरक्षा द्यावी असा टोला रोहित पवारांनी फडणवीसांना लगावलाय. राज्याची कायदा सुव्यवस्था ढासाळली असं देखील रोहित पवार म्हणाले. जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. प्रथम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 6 विद्यार्थ्यांची रॅगिंग करण्यात आली. द्वितीय वर्षाच्या सिनियर विद्यार्थ्यांकडून रॅगिंग झाल्याचा आरोप करण्यात आलाय. पीडित विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय हेल्पलाईनवर मेलद्वारे तक्रार करण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.